पनवेल शहरातील रोहिदास वाड्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 3 कोटी रुपयांची विकास कामे होणार आहेत. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या कामांचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून रोहिदास वाड्यात अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटार बांधणे, रस्ता काँक्रीटीकरण करणे, पाण्याची पाईपलाईन टाकणे, अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक बसविण्याचे काम 3,22,30,757 रुपये खर्चून करण्यात येणार आहेत. या विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, बूथ अध्यक्ष प्रवीण मोहकर, मधुकर उरणकर, रजनीश जाधव, निर्मला तैती, तानाजी झुगे, बाब्या जाधव, उमेश भास्कर, सचिन उरणकर, सुदेश खैरे, गजानन जाधव, विलास गायकवाड, मंदार देसाई, किशोर मोहकर, यतीन देशमुख, जयेंद्र ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेमार्फत रोहिदासवाड्यामध्ये आपल्या कामाचं भूमिपूजन आपण आज करत आहोत. हा हे जे काम आहे ते मला वाटते 2.5 ते 3 वर्षापासून रखडलेलं काम होतं. माननीय जसं प्रवीण मोहकर यांनी सांगितलं तर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळं रुचिता लोंढे असतील, मी स्वतः असेल, राजू सोनं असेल, तर दर्शना भोईर मॅडम असतील, त्यांनी सर्वांनी प्रयत्न केल्या कारणाने हा काम आज आपण याचं भूमिपूजन करू शकलो असं मला वाटतं. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नगरसेविका माजी नगरसेविका रुचिता लोंढे मॅडम, माजी मित्र राजू सोनी, या प्रभागाचे अध्यक्ष पवन सोनी, युवा अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष संदीप पाटील उरणकर, सर्व उपस्थितीने सर्व या विधानसभेचे सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, हे उद्घाटन होत असताना प्रवीण मोहकर यांनी सांगितलं का आपण याच्या अगोदर रोहिदासवाड्यामध्ये सुद्धा एक उत्खडलेलं काम होतं. जे रोहिदासवाडा जे समाज मंदिर रोहिदासवाड्यामध्ये होणार होतं ते समाज मंदिरसुद्धा आपण आज चांगल्या पद्धतीनं आज बांधकाम त्याचं झालेलं आहे. थोडंसं काम त्याचं बाकी आहे, त्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं उद्घाटन आपण करू आणि त्याचासुद्धा लोकार्पण सोहळा आपण मला वाटतं ह्या पुढच्या महिन्यात आपण करू असं मला खात्री वाटते. आपण सर्वजण भारतीय जनता पक्षाचे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असल्या कारणाने व सतत आमच्या पाठीमागे तुम्ही हे काम व्हायला पाहिजे ते काम व्हायला पाहिजे ह्या नागरिकांच्या अडचणी आहेत किंवा ह्या नागरिकांनी ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या आपल्याला करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची सततची मागणी असल्या कारणाने मला वाटतं ही कामं आज चालू झालेली आहेत. हे काम जवळजवळ 3,32,00,000 काम आज जवळजवळ आपण 2016 चालू करतो. हे 6 महिन्याच्या आत मला वाटतं हे पावसाळ्याच्या अगोदर काम संपायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्रास या नागरिकांना पाण्याचा असेल, कचऱ्याचा असेल, नंतर जे स्ट्रॉंग वॉटर पिन असेल किंवा एस टी पी लाईन असेल याचा कुठल्या पद्धतीचा त्रास होणार नाही असं मला वाटतं. हे काम लवकरात लवकर त्या कॉन्ट्रॅक्टरनी व चांगल्या पद्धतीने करावं असं त्याला मी विनंती करतो.